पेडणे तालुक्यात आशिल्ल्या दाडाचीवाडी सरकारी माध्यमिक विद्यालयाचो ओंदू 100% निकाल लागला. 10वेच्या परिक्षेक बशिल्ल्या 21 भुरग्यांतल्यान 3 जाणां डिस्टिंक्शन, 12 भुरगीं फर्स्ट क्लास जाल्यार उरिल्लीं 6 भुरगीं सेकंड क्लास क्रमांकान पास जावन दाडाचीवाडी सरकारी माध्यमिक विद्यालयाचें नांव वयर काडलां. पयलेच फावट ह्या विद्यालयाचो 100% निकाल लागला आनी तोय सगळीं भुरगीं फर्स्ट सेकंड आनी डिस्टिंक्शनान आयल्यान. तांकां उर्बा दिवपा खातीर 21 भुरगीं आनी तांच्या पालकांचो विद्यालयाच्या वतीन भोवमान केला. त्या पास जाल्ल्या भुरग्यांचें स्वागत करताना विद्यालयान शिकपी भुरग्यांनी कला सादर केली. तांची कांय चलचित्रां तुमच्या फुड्यान पळयात. शंबर टक्के निकाल लागप म्हळ्यार शिक्षक, पालक आनी भुरगीं ह्या सगळ्यांनी मेळून घेतिल्ले कश्ट आसा. विद्यालयान शिकपी भुरग्यांक शिक्षणा बरोबर खेळाची गरज आसा. त्या खातीर तांकां खेळपाकय धाडपाक जाय अशें पर्यटन मंत्री बाबू आजगांवकार उलयलो. हर एक काय आवड बापूल दिसता की आपलो भुरगो बरो शिक्षण पुढे वचो लक्ष घालता भुरग्यांचे वाचता मारलो आणि तो लक्ष तुम्ही घातला तो रिझल्ट आज मेळ्ळो. हर एक भुरग्यांक हांव सांगू इच्छिता इतकेच शिक्षणात लक्ष शिक्षण हे सगळ्यात महत्वाचे पैसो हो महत्वाचो न्ही. शिक्षणान जितकी हुशार जाते तितको तुमचो कॉन्फिडन्स वाढतलो. कोणाकडे उरू शकता बाबू आज नावकडे डायरेक्ट उरू शकतात. कारण आज सिटी एरिये भीतर कॉम्पिटिशन खूप वाढलेलं ना. तरी तुमच्या शिक्षणा भीतर किती हा एकटो भरगो शिकता दुसरो ते दुसरी सायडीची शेजारी हा शिकता तो भरगो हुशार त्याने चढ हुशार आपण भरगो जातो. ट्युशनात भरपूर पैसे घालतात. त्याने समज एक ट्युशन टीचर काढली त्याने बरी हुशार करून हाती पळतात आणि त्या टीचरकडे झाला म्हणजे कॉम्पिटिशन वाढत गेले. तसे आमचे रुरल एरिया भुरग्या तो आधार मेळणा आमचो भुरगो गरीब आपल्या मुखार सांगते आमचे लक्ष दवडतले आमच्या भुरग्याचे टीचरांनी लक्ष दवडपाक जाय आपल्या पालकांनी लक्ष दवड आणि आमचे पालक सगळे मेहनत करतील आणि त्याने भितरल्या त्या भुरग्यांचे लक्ष करून त्यांना मुखार रावप हे सगळ्यात महत्वाचे आणि ते काम तुम्ही घ्यायला पण आज कोण आपलं दिस पडत. हा जेव्हा 99 आमदार झालो त्यांना या
रिजल्ट मेळटालो काही शाळेनी 0% रिजल्ट आसतालो, काही शाळेचो 2% 10% 20% कित्याक जाता हेच म्हाका, आमचो भुरगो शिकपाक कित्याक हुशार ना? पयल्यार आमचो भुरगो शिक्षण तर बाकीच्या गोष्टी हुशार आसता, स्पोर्ट्सान तर नंबर वन आसतालो. स्पोर्ट्सान इतलो भुरगो आनी आवय बापूय चड स्पोर्ट्सान धांवपाक पळय नासले, कारण स्पोर्ट्सान गेलो खेळपाक गेलो की भुरगो फेल जायत म्हणून दिता, पण स्पोर्ट्सान हुशार आसतालो, खेळान एकदम नंबर वन आसतो. तेजेर आमी विचार केलो आपल्या की स्पोर्ट्स पॉलिसी कित्याक करची न्ही, जो भुरगो स्पोर्ट्सान हुशार आहा ताका मार्क्स मेळटा. स्पोर्ट्स आनी शिक्षण हे आमकां बरोबर व्हरपाक जाय म्हणून आवय बापायक म्हगेलें रिक्वेस्ट की भुरग्यांक खेळांनी घालात, स्पोर्ट्स आनी घालात शिक्षणांनी घालात, दोनी कित्याक लक्ष दवरात. आणि आम्ही कित्याक म्हणजे स्पोर्ट्सान पॉलिसी आणि स्पोर्ट्स पॉलिसी कित्याक करतात, एक विचार असतो माझो की बाकी गोंयात जे आमचे भुरगे असतात गोयकार भुरगे असतात तो हरेक भुरगो आमचा फिजिकल दृष्ट्या स्ट्रॉंग असतो, ब्लड आमचो स्ट्रॉंग असतो, आणि तो स्ट्रॉंग असतो जाल्यार स्पोर्ट्स हे सगळ्या घरांनी पावपाक जाय. तो आम्ही पावलो आता कितलो पडेल मुखार हाडो की आमच्या टिचरीने आणि त्यांनी दाखयलं, आणि आज टीचर जे असतात ते खूप मेहनत करतात. पालकांनी दिसता आपण भुरगो पुढे वयचो म्हणून, पण तसो टीचरांनी दिसता आपण भुरगो पुढे वयचो. आणि माझ्या जर मनात आणि माझ्या माझे त्यांच्या बद्दल हा चिंतलो शिक्षका बद्दल आला यांचो जो मान हा वो सगळ्यांनी टॉप लेवल, टीचरांचो जो मान असता आणि त्यांचे जे कार्य असतात हे सगळ्यात श्रेष्ठ होय, त्यांचे इथे कार्य भायर आणि खंयच्याच प्रकारचे आम्ही सुद्धा काम करीत आला आमचो खरीतरी त्याच्यात फायदो कितो जातो म्हाका ते आम्ही विचार करून भाषणां करतात, त्याचे मदत किती मिळते, हे आमचं फुडें कसे वचपाक पडटले या पळोवन आम्ही खोकतात आणि तुम्ही ऐकतात. Acquiring skills, what we have, acquiring values and the right attitude. So the foundation of our education is based on knowledge, skills, values and the right attitude. This is what we want to teach our dear students so that they become the future citizens of a literate India.